टेढ़ा यार तिलम, कहीं डाउट नहीं है ना सना ना? अरे चोर के मन में मोर मोर नाचतो काय नाही, ते टेन्शन मध्ये नाचतो काय तिलम, डाउट नाही येणार ना की आपण कुठे बोलवलंय वगैरे. अरे कशाला टेन्शन घेतो यार, तुझा कॉन्फिडन्स लूज नको करू. नाही नाही कॉन्फिडन्स नाही लूज होतो यार, पण मला सांग हे शूटिंगचं लोकेशन आहे ना, म्हणजे आज नाही होणार आहे ना शूटिंग तिथे. आपण मग ते कळणार नाही का हे इथे शूटिंग होतं, ऑफिस नाही आहे. अरे आता सुरू नाही आहे, थोड्या वेळाने शूटिंग आहे, तेवढ्या वेळात आपण दाखवून देऊ. हो पण तिला डाऊट नाही येणार ना, म्हणजे हे ऑफिसचं हे कळलं नाही तर म्हणजे उगेच असं प्रॉब्लेम. अरे काही होणार नाही, तू टेन्शन नको घेऊ. असं नाही रे खेडे, उद्या काय होईल माहिती ना, मला सगळं निस्तारावं लागणार आहे माहिती आहे. ते एक तात्पुरतो तो हाय बच्चा, किती मोठी बिल्डिंग आहे, इथे काम करतोस? हो मस्त मस्त. केड्या तू काय करतोस इकडे? मी काय करतो? त्यानेच तर रिक्वेस्ट केली मला की बघू मला ही ऑफिस, म्हणून म्हणलं त्याला बघ ऑफिस. आणि काय आपलं एवढं मोठं ऑफिस आहे ना की त्याला म्हणलं काहीतरी छोटा मोठा असेल जॉब तर दाखवू त्याला, देऊ आपण जॉब मी दिला तुला. चलो चलो चला आपण दाखवू ऑफिस. इथे नसतातच कोणी, म्हणजे नाही येत आता कोणी. मी ना सगळ्यांना बाहेर पाठवतो ते फील्ड वर्क वर सतत, म्हणजे त्यांना म्हणतो बिझनेस आणा तुम्ही, बिझनेस आणा, नाही तर ऑफिस मध्ये यायचंच नाही. सगळे बाहेर गेले आपण म्हणतो. नवीन आहे ना ते, नवीन आहे अगं. मी आलो ना जॉईन झालो ना, ते म्हणाले की जुनं फर्निचर कशाला, आपण सगळं न्यू फर्निचर, म्हणून तर इकडे नवीन. काय तुझं सारखं, चला चला थांब ना जरा. हे काय आणि पार्टीशन? पार्टीशन नाही, असं वाटत ते पार्टीशन आहे, पण तिकडे केबिन आहे. केबिन केबिन तुझी केबिन मी बघून अजून शंका करायची आधी तू पटकन तृप्ती नाही करणार. खूप क्यूट आहे तुझी गेम. हो ना, पण काय रे तू तर म्हणला की तुझं ऑफिस खूप मोठं आहे, ह्यूज आहे असं, हे तर केवढंच आहे. केवढंच आहे असं वाटतं, पण ते ह्यूज आहे. अरे हे दिस इज जस्ट अ पार्ट, म्हणजे इथून तर सुरू होतंय. बाकी अख्खं ऑफिस बघायला ना संध्याकाळ होईल, आपल्याकडे वेळच नाही, काहीच वेळ नाही. पण मग कॉफी वगैरे कॉफी बाहेर वेगळी त्याच्यासाठी सेपरेट केली. अरे किती किती हानी करताय यार. हळूहळू चला, मस्त होतं की नाही ऑफिस? हो खूप असत. थँक्यू. चला आता तुम्ही दोघं टेम्पो आहे तो टेम्पो. मला माहितीये ते टेम्पोच्या आत काय आहे. काय सामान आहे? काही नाही, एवढी मोठी बिल्डिंग आहे ना तर काही ना काही काम चालतच असतात. आलं असेल सामान कसलं तरी. कॅरी हे शूटिंगचं सामान आहे. शूटिंगचं सामान आहे. शूटिंगचं सामान आहे. शूटिंगचं सामान आहे. हा शूटिंगचं सामान आहे. अच्छा चल जल्दी उतर सामान, 8 फ्लोर पे जाणे काय. चल चल अरे उतर जल्दी. कॅरी तुझ्या ऑफिसचा फ्लोर कुठला आहे? काय फ्लोर आहे? सगळीकडेच आहे आपलं, काय असेल काहीतरी. गॅरी 8व्या फ्लोर वर तुझं ऑफिस आहे. 8व्या फ्लोर वर आहे? 8व्या फ्लोर वर आहे. 8व्या फ्लोर वर आहे. 8व्या गॅरी 8व्या फ्लोर वर आहे, मला आठवत आहे. तो मॅन म्हणत होता की ते 8व्या फ्लोर वर चाललंय. तिकडे का चाललंय तुझ्या ऑफिसला? का चाललंय सामान 8व्या फ्लोर वर? काय ते हे प्रमोशनल शूट असतात ना आमच्या, प्रमोशनल ऍड असतात, प्रमोशनल ऍड त्याचं असेल काहीतरी शूट ऍडचं तर ते असं असेल काहीतरी. असू दे ना, सोड ना, आपल्याला काय घेणं देणं. हा चल चल तुम्ही जा, तुला मम्माला भेटायचं ना. हा व्हेरी गुड. केडा सर कॅब बुक कर, घेऊन जा सण्याची मम्मा वाट बघते. बाय बाय बाय. घरामध्ये पाण्याचा थेंब नाहीये. हो घरात प्यायला पाणी नाही उरले, सगळी कामं खोळंबली आहेत. का बाई काहीच कळत नाही, भयाडपोटी बहुतेक सगळे नळ सुरू करून चालली गेली. सगळ्या टाक्या रिकाम्या झाल्या.
ओ महाजनी काका तुम्ही सेक्रेटरी आहात ना, मग काय करत का नाही तुम्ही? ओ आम्ही खालच्या मजल्यावर राहतो, आमच्या घरी केवढं पाणी गळतंय, काय करायचं काय आम्ही? हो मी बघतो जरा थांब मला. मी काय म्हणते आधी मी आतमध्ये बघते काय झालंय ते. करावं काही कळत नाही, सांभाळ बरं. हो बाप्पा आई सावकाशी आ. का करून ठेवलं हिने सगळीकडे पाणी पाणी. आई बाई आई बाई सावकाशी आ बर बाबर सगळीकडे पाणी करून ठेवलं ना नानी. हो ना पाना मुलगी ना काय त्रास आहे हो या पोरीचा. सगळ्यांना फोनवर काय उत्तर द्यायचं मला प्रश्न पडलाय. सगळी कामं खोळंबलेत आधी. अहो किती पाणी फुकट गेलंय, दुष्काळ पडलाय सगळीकडे, कंठशोष करतात लोक पाणी वाचवा वाचवा म्हणून, आणि हिला कशाचीच पर्वा नाही. देवा देवा काय झालंय. राधिका टँकर मागवायला पाहिजे. हो काका खरंच तुम्ही टँकर मागवा. सॉरी आमच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला, पुन्हा असं काही होणार नाही. येतो आम्ही. बर नको आनंद भाऊजी मी करते. तुम्ही एकटा कसं करणार आहे सगळं? मी करतो चला. नाही ना मी करतो ना आनंद, राहू दे तू. शनयाला येऊ द्या, तिची का खैर नाही पा बरं. सगळे लोक बोंबलू बोंबलू लागले. फोन कर तिला, फोन कर. कुठे ती पहा. मी फोन लावते तिला. मी आणू का फडक पुसायला जरा? नाही नानीजी मी करते. एकदम यम्मी झालाय गेड्या चहा. पण तू वर का नाही बसत आहेस? अरे हो खाली बस. वेरी बेस्ट. बरं ठीक आहे, कालच सेलिब्रेशन. सेलिब्रेशन कसं सेलिब्रेशन? मम्मा गॅरीच्या ऑफिस. गॅरीच्या ऑफिस? मला तर त्या गॅरीवर खूप डाऊट आहे. आता कशाचा डाऊट येतोय? आम्ही दोघे जाऊन ऑफिस स्वतः बघून आलोय. मस्त आहे ऑफिस, सांग ना शनया. हो मम्मा आम्ही सगळं बघून आलो. आम्ही गॅरीचं ऑफिस बघितलं, त्याची ह्यूज केबिन बघितली आणि सगळा स्टाफ पण बघितला. स्टाफ कधी पाहिला तू? अरे आय मीन मी तिथे खूप चेअर्स बघितल्या. केवढ्या चेअर्स होत्या तिथे आणि केवढे ह्यूज टेबल्स होते. नाही एक मिनिट एक मिनिट, चेअर्स आणि टेबल, पण स्टाफचं काय? स्टाफचं काय? स्टाफ कशाला हवा? स्टाफ गेला होता ना कामाला मीटिंग मध्ये. गुरु पण त्याच मीटिंग मध्ये गेला. मोठी मीटिंग होती, सांगितलं ना गुरुनी. सांग शनया. हा आणि मम्मा तुझा जो डाऊट होता ना गॅरीवर तसं काही नाहीये, कळलं ना? ऑफिस एकदम मस्त आहे, सॉलिड आहे, सॉलिड सॉलिड. पण तू का लावतास? मी मला बोलवलं होतं गॅरीनी, तो म्हणाला शनया येणार आहे, तू पण ये ऑफिस बघायला. आफ्टर ऑल मी त्याचा फ्रॉड आहे ना. फ्रेंड आहे ना. हा यार केड्या तू तर आपला बेस्टी आहे. झालं झालं तुमचं बेस्टी बेस्टी खेळून झालं. फोन वाजतोय का कोणाचा? अरे कोणाचा तरी फोन सायलेंट वर आहे बघ ना. वा मामा सायलेंट मध्ये फोन वाजतोय. बघा कोणाचा वाजतोय ते. ठीक आहे इथून येतोय. काय शनय हे बघ फोनच आहे, थांब जरा. कुठली भाषा आहे? कुठली भाषा? भाषा कुठली आहे? काय झालं? आपला घुटपर तिचे 12 मिस कॉल्स आहेत. 12 वाजले म्हणजे तुझे? 12 मिस कॉल्स व्हॉट? काय झालं? अच्छा अच्छा पिक्चर ओळखायचंय. मराठी आहे का हिंदी आहे? हिरो कोण? हिरो हा सटाप केड्या. अग काय झालं सांगशील की नाही? अम्मा मी गुटपना तिच्या हाऊसचा नळ ऑन ठेवून आली आहे. ओ माय गॉड नळ ऑन ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे केड्या? अरे शी विल किल मी, मारेल ती मला. हा मारायलाच पाहिजे. का केलं तसं? का मर्दवट टाकून तिकडे ऑफिस बघायला आली नळ उघडा ठेवून? पण नळ उघडलं तर काय प्रॉब्लेम आहे केड्या? अरे सुनामी
सुनामी. अच्छा म्हणून जॅपनीज मध्ये बोलताय का? पण नळ सुरू ठेवला तर सुनामी कशी? अच्छा अच्छा गेट आउट. प्लीज मला हेल्प कर ना यार, नाही तर ही राधिका खरंच चोलेल मला आता. प्लीज एक मिनिट तू एक काम कर. सर एक जरा फोन घेतो हा प्लीज. हा हा काय हरकत नाही, लवकर आटका. हा हॅलो बोल. हॅलो अरे गुरु कुठेस तू? मी कस्टमर सोबत आहे, काय झालं? अरे यार तुझ्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आज. का काय काय झालं? अरे त्या शनायाने गोंधळ घालून ठेवलाय घरी. आता काय केला? गोंधळ झालं ना सगळं यार, आता आता परत काय गोंधळ? अरे तिने प्रॉब्लेम करून ठेवलाय घरात. काय 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 मला सांगतोस का लवकर? अरे ती आता आली आहे ना, तर तिने ममाला सांगितलं की ती घरी नळ बंद करायचं विसरलीये. यार ही शनाया पण ना एक ना दोन सतत उद्योग करत असते, काहीतरी काय गरज होती तिला? अरे भाई ते जाऊ दे, तू तू लवकर जा घरी आधी. अरे काय लवकर घरी जा, राधिका आणि आईचं डोकं आधीच तापलं असेल, त्याच्यात मी जाऊन काय करणार आहे? अरे त्या राधिकाला सगळं कळलंय, तिचे 12 मिस कॉल होते त्या शनायाला. तू लवकर घरी जा आधी. शनाया पण ना सगळे काहीतरी उद्योग करत असते, मला निस्तरत बसावे लागतात. काय मला नाही जमणार आता घरी जायला. अरे यार डार्लिंग ती एकटी पडेल त्यांच्या. पडू दे ना, मग मी सांगितलं होतं का तिला उद्योग करायला. अरे पण तुला माहिती आहे ना ती कशी आहे ती आता. मला माहिती आहे किड, म्हणूनच तिला सांगतोय ना की जरा 2 महिने पेशन्स ठेव. तर नाही आपलं काहीतरी एका उद्योगानंतर दुसरा उद्योग सतत काहीतरी चाललंय. काही माझं भाडं संपल्याशिवाय मला आता येता येणार नाही, कळलं? अहो झालं का तुमचं बोलून, मला उशीर होतोय. झालं झालं सर. सर सर किड बाय बाय, मी ठेवतो, मला आता निघावं लागेल. हॅलो हॅलो अरे सॉरी सर. आज गुरुच्या घरी नक्की सुनामी येणार. बाई कुठे गेली? पोटी काही कळतच नाहीये. गेली असेल तिच्या मम्माकडे. राधिका फोन लाव बरं तिला. नाही ना लागून राहिला फोन. काही वाटत कस नाही असं वागायला? तिला जर वाटत असत तर ही वेळ आलीच नसती. नाही तर काय बहिणी, मी गुरुला फोन करू का? नाही नको. शन्या कुठे होतीस तू? काय झालंय सांगते. स्टमक पेन होत आहे. आय एम नॉट फिलिंग वेल. म्हणजे काय आलं? मला बरं नाही वाटत आहे ऑरेंज सासू. आणि बरं नसायला झालंय काय? माझ स्टमक पेन होत आहे. आम्हाला इथे केवढा पेन दिलायस आणि उगाच नाटक करू नकोस. काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे. कुठे होतीस इतक्या वेळ? मला मला बरं नाही. आय एम नॉट फिलिंग वेल. मी म्हंटल नव्हतं मी नक्की हिच्या मम्माकडेच गेली होती. नो नो मिशी अंकल, जेन्युइनली मला बरं नाही वाटत आहे. काय नो नो नो, स्वतः चुका करायचा आणि उगाच कांगावा करायचा. अजिबात विश्वास ठेवू नकोस हिच्यावर. राधिका एक काम कर ग, त्या सुरक्षा बाईंना फोन लाव आणि सांग तिनं काका गोंधळ करून ठेवला इथं. सांग बरं. नो अरे सासू, खरंच माझं खूप पोट दुखत होतं माहितीये का राधिका, जेन्युइनली. आणि म्हणून मग मला घरात एकटं असल्यामुळे काय करावं ते कळलं नाही आणि मी घाबरले. आणि मग मी म्हणून गेले डॉक्टरांकडे. मी मम्माकडे गेले नव्हते खरंच. मी म्हणून काम पण नाही करू शकले राधिका, कपडे पण धुवायचे राहिले. पण तू इथे नव्हती इथे, मग काय काय झालं इथे तुला माहिती तरी आहे का? नळ उघडा ठेवला होतास तू, सगळीकडे पाणी पाणी झालं. सोसायटीतलं पाणी संपलंय, टाक्या रिकाम्या झाल्या. अरे पण ह्यामध्ये माझा काय फॉल्ट आहे? तुम्हाला माझ्याबद्दल थोडी पण सिंपथी वाटत नाहीये का? सिंपथी विंपथी काही नाही. वाव मस्त.
म्हणजे बघ एक मेड असून सुद्धा सुट्ट्या घेऊन फिरायला जात असून सुद्धा तुम्हाला तिच्याबद्दल सिंपथी वाटते. आणि मी तर गॅरीची बायको आहे, कळलं ना? आणि मी सगळी कामं करते, बघतीयस तू. आज मला बरं नाही तर तुम्हाला थोडी पण इवलूशी पण सिंपथी वाटत नाही माझ्यासाठी. माझं खरंच पोट दुखतंय. मम्मा स्वेअर. ए बाई शन्या, आईची खोटी शपथ नको घेऊ. पण माझं खरंच पोट दुखतंय. मला डॉक्टरांनी मेडिसिन पण घ्यायला सांगितलंय. हो का? असं सांगितलंय का डॉक्टरांनी? हो. ठीक आहे, दाखव तुझी मेडिसिन्स. दाखव. मेडिसिन होममेड घ्यायला सांगितलंय, घरी घरचं औषध घ्यायला सांगितलंय मला. आणि रेस्ट पण करायला सांगितलंय. मी रेस्ट घेते आता, डॉक्टरांनी सांगितलंय तो. आव, मी रेस्ट घेते. हा शनू बेबी बोल. ऐक ना, अगं काय सॉलिड प्लॅन सांगितलास तू, कमाल वर्क झालाय तो. काय झालं काय तिकडे? अगं मम्मा, कोणालाच काहीच डाऊट नाही आला. मग मी म्हटलं होतं ना तुला. खूपच कमाल सक्सेसफुल प्लॅन होता, मला खूप आवडलं. पण हे बघ शनू बेबी, आता अलर्ट राहायचं. हा हो हो, डोंट वरी, मी खूप अलर्ट राहते. चल बाय. हा, काळजी घे स्वतःची. ओके बाय. हो हो, पण तू अजून बोल ना थोडा वेळ. बघ मी तुला सांगितलं ना, आपल्याला अलर्ट राहायला हवं. या गुड फॉर नथिंगला डाऊट येईल ना. ओके ठीक आहे, मी काळजी घेते. ओके मम्मा, आय लव्ह यू, बाय, मिस यू, बाय. एक नंबरची नाटकी आहे ती शन्या, 100% खोटं बोलत होती. माता आजची बात विश्वास नाही बरं या पोट्टीवर. तर काय, स्वतःची चूक लपवायला खोटं कारण देते. किंचित सुद्धा वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. नाटक ग सगळी, जाब विचार चांगला तिला. नाही नुसता जाब नाही विचारणा, तिचा हा जो खोटे पण आहे ना, त्याची पूर्ण किंमत तिला वसूल करायला लावणार. हो वहिनी, ते कराच, तरच गुरुला अक्कल येईल. आणि हिला तर नाहीच आहे ते, आणि तिच्याकडनं एक्सपेक्टेड पण नाहीये. पण हो, तिचं जे हे खोटेपण आहे ना, ते सगळ्यांसमोर बाहेर पडलंच पाहिजे. हा खोटेपणा बाहेर पडणारच, तो काही फार काळ लपून नाही राहणार. आपण चेहऱ्याला पांढरा रंग लावला म्हणून काय आपण गोरे होत नाही. तुमचा खरा चेहरा कधी ना कधीतरी दिसतोच. नाटक आहेत सगळी, आज ना उद्या ही सगळी नाटक बाहेर पडणार. आणि नाही पडली ना तर मी बाहेर काढणार. करेक्ट, आम्ही सगळे तुला मदत करणार. हा आणि मी पण, मला सांगा काय करायचं. तू फक्त सांग आम्हाला, आम्ही तयार आहोत. या भैतळ शन्याला का नाही, आपण सगळ्यांनी मिळून ना धडा शिकवायला हवा. आणि येऊ दे त्या गुरुनाथ नाही, त्यालाही आपण बरोबर करू सगळ्यांनी मिळून. आई पण त्याआधी आपण एक काम करूया. मला एक सांगा काका, आता सोसायटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, म्हणजे ते टँकरचं झालंय ना व्यवस्थित. नाही नाही, टँकर मागवलाय मी, पण सोसायटीच्या फंडातून याचे पैसे नाही घेणार. उगाच हिच्या चुकीपोटी लोकांना भुर्दंड नको. खरंय तुमचं. नाही तुम्ही असं करा, तुम्ही यांच्याकडनं सगळे पैसे घ्या. येऊ ना बात. येस, गुरुनाथ अजून आलेला नाहीये, तो आला की त्याला रस्त्यातच गाठतो. सुबत चल. आता राहिला प्रश्न शन्याच्या पोटदुखीचा, त्यावरती जाली मिलाजे माझ्याकडे. म्हणजे हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना, तर तिचा सगळा खोटेपणा बाहेर येईल. हो पण का का करायचं सांगते. आनंद भाऊजी, आपल्या सगळ्या स्टाफला घरी डिनरला बोलवा आज. डिनरला आज? असं अचानक? पण काय सांगू काय मी त्यांना? सांगा, कंपनीच्या सक्सेस बद्दल एक डिनर पार्टी आहे घरगुती. हो पण मग? मग जे येतील त्यांना कळेलच. हो पण का का करायचं सांगत. आई तुम्ही काही करू नका, येणाऱ्या पाहुण्यांचं मी पाहते, तुम्ही फक्त हिच्यावरती लक्ष ठेवा.
काही मदत लागली तर सांग बरं का. हो नानीजी, चला मग मी लगेच तयारीला लागते. बघूया ना तिची पोटदुखी अजून किती वेळ टिकते ते.